ओके स्टुडंट्स ले स्टार्ट आवर न्यू लेसन ॲक्टिव्हिटी टाईम तुमचं टेक्स्टबुक ओपन करा आणि पेज नंबर टूवर हा लेसन बघा इथे लेफ्ट कॉर्नरला वरती काय लिहिलेलं आहे से प्लीज से म्हणजे म्हणा आणि प्लीज म्हणजे कृपया तर कृपया म्हणा म्हणजे कृपया असं कधी कधी वापरायचं आहे तर ते त्यांनी त्या लेसनमध्ये सांगितलेलं आहे हं आणि याच्यामध्ये त्यांनी एक छोटासा गेमसुद्धा घेतलेला आहे आता बघा एका स्कूलचे स्टुडंट्स दिसत आहेत आणि मॅडम दिसत आहेत आता त्या मॅडम काय सांगतायत लिसन केअरफुली अँड ऍक्ट ओनली व्हेन आय से प्लीज लक्षपूर्वक ऐका आणि जेव्हा मी प्लीज असं म्हणेन तेव्हाच ती कृती करा ॲक्ट म्हणजे कृती करणे शिकलो आपण हां जेव्हा मी प्लीज म्हणेन तेव्हाच ती कृती करायची मी प्लीज म्हणलं नाही तर कृती करायची नाही ओके मग आता बघा पहिल्या चित्रामध्ये टीचर म्हणताय प्लीज सीट डाऊन कृपया खाली बसा मग सगळे स्टुडंट प्लीज म्हणल्यामुळे खाली बसलेत दुसऱ्या चित्रामध्ये प्लीज स्टँडअप मग मॅडम हे पुन्हा प्लीज म्हटल्यामुळे काय झालं की सगळे स्टुडंट उभे राहिले स्टँडअप म्हणजे उभे राहा आता तिसऱ्या चित्रामध्ये टर्न अराऊंड टर्न म्हणजे वळा अराऊंड म्हणजे सभोवती आता बघा हां इथे मॅडमनी प्लीज म्हणलेलं नाही त्याच्यामुळे ज्या स्टुडंटचं लक्ष होतं ते वळले नाहीत पण एक स्टुडंट फक्त तुम्हाला वळलेला दिसला आहे टर्न होताना दिसतो आहे कारण की त्यांनी एक तर मॅडमनी जे सांगितलं ते नीट ऐकलं नाही किंवा त्याचं खेळामध्ये लक्ष नव्हतं मग तो या खेळातून बाद झाला आता बघा हां पाच स्टुडंट उरले आता ते खेळत आहेत पुढे आता मॅडम म्हणतात प्लीज हॉप ऑन वन ले कृपया एका पायावर उडी मारा हां हॉक म्हणजे उडी मारणे आणि ऑन वन लेग म्हणजे एका पायावर म्हणजे थोडक्यात तुम्ही मराठीमध्ये लंगडी म्हणता की नाही तसं तर मग आता मॅडमनी प्लीज म्हणलं त्या आहे त्यामुळे सगळ्यांनी एका पायावर लंगडी घातलेली आहे पण एक स्टुडंट परत आउट झाली कारण की तिचं लक्ष नव्हतं ती शांत उभी राहिली हो की नाही आता राहिलेल्या स्टुडंटमध्ये गेम परत पुढे सुरू झाला बरं का मग मॅडम काय म्हणतात हॉप ऑन टू लेग्स म्हणजे दोन पायांवर उडी मारा हां तर बघा माता ज्या त्यांनी मॅडमनी प्लीज म्हणलेलं नाहीये तरी सुद्धा स्टुडंट उडी मारतायत हो की नाही म्हणजे उडी मारतायत ते आउट झाले कारण की मॅडमनी प्लीज म्हणलं नव्हतं पण जे शांत उभे आहेत ते या गेममध्ये कंटिन्यू राहिले हो की नाही तर असा हा छोटासा गेम आहे पण मुलांनो तुम्हाला माहिती आहे का प्लीज कधी वापरायचं जर आपल्याला दुसऱ्याची मदत हवी असेल किंवा एखादी वस्तू हवी असेल तर आपण त्याला विनंती करायची असते ऑर्डर सोडायची नसते तुम्ही समजा पेन्सिल नाही आणली एखाद दिवशी शाळेत तर मग असं आपण आप, असं म्हणतो का मुलांना ए मला तुझी पेन्सिल दे रे असं म्हणतो का नाही आपण विचारतो की मला एक पेन्सिल देतोस का तुझ्याकडे पेन्सिल आहे का हो की नाही किंवा मग समजा तुम्हाला कोणाचं काहीतरी कोणाकडनं तरी काहीतरी काम करून हवं असेल किंवा आता आईला तुम्ही असं म्हणता की आई प्लीज आज माझं दप्तर भरतेस का म्हणजे प्लीज ही विनंती आहे हां लक्षात आलं तुम्हाला प्लीज कधी वापरायचं ते ठीक आहे आता तुमचा आजचा अभ्यास काय आहे तो समजावून सांगते आजचा तुमचा होमवर्क आहे की या पेजवर जेवढे सेंटेन्स आहेत ते सेंटेन्स तुम्हाला लिहायचे आहेत फक्त एकदा बघा आता मी सांगते लक्ष द्या हां पहिलं सेंटेन्स आहे प्लीज सीट डाऊन दुसरं आहे प्लीज स्टँड अप तिसरं आहे टर्न अराउंड आता इथं प्लीज नाही लिहिलं मग तुम्ही लिहायचं नाही चौथं आहे प्लीज हॉप ऑन वन लेक आणि पाचवं आहे हॉप ऑन टू लेक्स आणि वरती हेडिंग काय द्यायचं ॲक्टिव्हिटी टाईम आलं लक्षात आता सेंटेन्स लिहित असताना नेहमी वाक्याचा जो पहिला शब्द असो हो, त्याचं जे पहिलं अल्फाबेट असतं हे नेहमी कॅपिटल असतं त्यामुळे बघा पी पी टी हे कॅपिटल आलेलं आहे एच हे कॅपिटल आलं आहे हो की नाही सेंटेन्समध्ये तर या अशा छोट्या छोट्या गोष्टी या इंग्रजीच्या ग्रामरच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहे त्या आपण लक्षात ठेवायच्या आणि अभ्यास करायचा कराल ना अभ्यास सोपा आहे की नाही शाबास गुड